ख्रिस्ताच्या प्रेमात प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय येशू। आजच्या मनन चिंतन करण्यासाठी आपण लूक कृत्य शुभ वर्तमान अध्याय 13 वाक्य 22 ते 30 पर्यंत घेऊया। संत लूक ने येशू ख्रिस्ताला उत्तम गुरु असे म्हणून नोंद केले आहेत। येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर यरुसलेम नगराकडे प्रवास करत होता, तेव्हा कोणी एका शिष्याने येशू ख्रिस्ताला प्रश्न केले, प्रभुजी, तारण प्राप्त होण्यासाठी मला काय करावे लागणार? का हे सत्य आहे? कदाचित ही प्रश्न चौकशी किंवा कौतुक करण्यासाठी होती। या प्रश्नाचा उत्तर येशूने लगेच दिले नाही, कारण तो माणसाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आला, संतुष्ट करण्यासाठी नाही। आपण हे विचार करू नका किती लोकांचा तारण होईल, पण काय मी त्याच्यामधून एक आहे? काय मला तारण प्राप्त करण्यासाठी काय करावा लागणार? आता ख्रिस्ताचे उत्तराकडे निरीक्षण करा, योग्य मार्गाकडे प्रवेश करण्यासाठी झटा। फक्त प्रश्न विचारलेल्या शिष्यासाठी तर नाही, आपण सर्वांसाठी होईल। जे योग्य मार्गाने चालतील त्यांचा बचाव किंवा तारण होईल, परंतु त्याला संपूर्णपणे बदल अनुशासित होण्याची शक्य आहे। ही कठीण आहे, परंतु देवासोबत प्रार्थनेत शक्य आहे। येशू ख्रिस्त तारण प्राप्तीचे द्वार आहेत। विचार करा, आपल्या न्यायनिवाडाच्या दिवसाला तो आमचे निवड करून द्वार बंद करणार। द्वार काय आहे? द्वार आपल्यासाठी दया आणि क्षमेचा मार्ग आहे, आणि ती पूर्णपणे उघडा आहे। ज्याप्रमाणे नोहाच्या काळात जलप्रलय आला, देवाने जहाजाचा द्वार बंद केला, नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवला आणि इतर लोकांचा नाश केला, त्याचप्रमाणे आपण जर आपल्या इच्छेने, शक्तीने, बुद्धीने तारण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार, तर देव खरोखर द्वार बंद करेल। प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ता ठाई आमचे तारण आहे। तो आमच्या निर्मिती केला आणि आम्ही त्याचे आहोत। तो आमचे संरक्षण करणार। आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया, हे प्रभु, मला तुझ्या मार्गात चालण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य दे। प्रभु येशू ख्रिस्त आम्हा सर्वांच्या तारण करून, आमेन।